आज नवीन निर्वाचित आमचे नगराध्यक्ष भाई दीपाली नाईक झाले असा सगळ्यांच्या वतीने आमच्या शुभेच्छा येतात. आणि जसे आमचं एक ग्रुप आणि त्याप्रमाणे पहिले आमचे एक जण या टामातली पहिली नगराध्यक्ष म्हणून भाई सुशिला शिरवेकर असली आणि तिने आता सगळ्यांच्या एक म्हणजे जसे आमचे ओळख झाले त्याप्रमाणे आपलं कार्यकाळ झाल्याउपरांत तिने सोकुशन मंडळाचे आपले पद रिक्त करून खाली करून आज आमचे भाई दीपाली दिले असा. म्हणजे आमचो एक ग्रुप जे जसो सुरुवातीक जो घडयल्लो त्याप्रमाणे आज भाजपच्या म्हणजे समर्थात म्हणल्यार सपोर्टांनी हो घडलेलो आसा. आणि आज भाई दीपाली दुसऱ्यांदा नगरा कौन्सिलर असा. आज ती नगराध्यक्ष जाता आमची शुभेच्छा येत असताना आज काम कार्य करता असताना सगळ्यांनी एकवटात युनिटीने काम करतली सगळ्यांक बरोबर घेऊन वचपाचे काम करतली. आणि आज जी युनिटी म्हणटा अशी आज कायम दवरली आसात. आज बिनविरोध तिची निवड झाली आसा. आज कोणीच हे 13 नगर कौन्सिलर असतात तरी कोणीच अर्ज न हे करता सगळ्यांनी बिनविरोध निवड झाली आसा. जशी सुरवातीक झाली त्याचप्रमाणे आताही झाली आसा. म्हणजेच जे एक मतांनी एक युनिटी म्हणटा अशें केपेचें जे काम जाल्लें आसा आणि उरलेलें काम जे करपा खातीर भाई दीपाली आपल्या सगळ्या नगरसेवकांक कॉन्फिडन्सा घेऊन त्यांना विश्वासा घेऊन फुडलें काम करतले. तिका आणि पण शुभेच्छा येतात. आणि आज आणि एक पण उमेद दिसता की भाजपचे पॅनल म्हणजे भाजप सपोर्टेड पॅनल असं म्हणून आज आमचे केपे नगरपालिकेचे आज परत एक पावटी आमची भाई दीपाली झाले असतात. आणि सगळ्या नगरसेवकांक हांव आणि एक पावटी शाबासकी दिता पूर्वी येतात. आदले नगराध्यक्ष आणि बाकी सगळे कौन्सिलर यांना पूर्वी येतात की तुम्ही सगळ्यांनी एक मतांनी एक जुटीन रावले आणि केपेचे उदरगत करपा खातीर एक मतांनी भाई दीपाली निवडून दिला सगळ्यांनी बरोबर. आज हांगा हाजीर आशिल्ले आमचे सगळे वांगडी आणि सर डेप्युटी सी एम एक्स आणि एक्स म्हणपाकच येना कित्याक सर आमचे भितर आमची सामकी गरजेचे झाल्यात आणि कितें सर नसताना आमचे कडेन कांय जावपा न्ही अशें. पूण आतां आमचे वांगडी कावन्सिलरांनी म्हाका अनअपोज निवडून दिले बगर हांव सगळ्यांचे आभारी आसा. आणि सगळे म्हजे वाड्या येले सगळे हे भुरग्यांनी म्हजे खातीर खूब त्रास घेतल्या आणि तांचे खातीर हांव कितें करपा खातीर हें पद म्हाका मेळ्ळें अशें दिसता देवा कडेन. आनी इतलें आनी सगळीं म्हाजी बाकीची सगळीं प्रेस सगळें सगळ्यांचे हांव आभारी आसा. आनी म्हाजी स्टाफ सगळे बाकीची कावन्सिलर सगळ्यांक घेवन हांव एकवटान काम करतलें. पयलीं कितें जालें तें सगळें विसरून कोण आतां अनअपोज आनी हें ओपोजिशन बी अशें कांय ना. सगळ्यांची कामां हांव करतलें आनी केपेचें डेवलॉपमेंट करपाक म्हाजी हांव पयलींच चेअरपर्सन जाल्ली कारण म्हाका सगळेंच येवची ना. पूण म्हजी सिनियर आसा ते एक्स चेअरपर्सनांनी कामां केल्यात सगळीं कामां करपाक तिकाय बीन 3 वर्सां सगळीं कामां शक्य जायना. बाकीची कामां हांव करतलें अशें हांव तुमकां सगळें आश्वासन दिता. कॉंग्रेच्युलेशन दिपाली बॅन ऑलरेडी सगळे कडेन आसा ते अनअपोज इलेक्ट करून दिले कडेन आसा सगळे कावन्सिलरांनी तेणी सगळ्या सांगले कडेन आसा. आपूण एकमतांनी आपूण केपेचो विकास जो उरला जो खंय अडखण उरला अडखण उरला तो आपूण पुराय कंप्लीट करतले हे आश्वासन दिले कडेन आसा. थोडे तेज्या लक्षाक आमी दितलेच. कावन्सिलर एक्स चेअरपर्सन बी आसा बाकीचे आसात. बाकीची जी कामां पयलींची कावन्सिलरांनी केल्यात ती रुटीन वर्क आसता. पयलीं आमी बीन मार्केटांतलें तें इनॉग्रेशन मास्ट टायमार जाल्लें मागीर तेज्या फाटल्यान आनी कावन्सिलर येयले तेणी कंप्लीट केलें इनॉग्रेशन जें इनॉग्रेशन फावंडेशन आयकातलें इनॉग्रेशन सुशितान तेणी केलें. आतां तेजें ऑप्शन जो मोटो प्रश्न आसा केपे खातीर केपेकारा खातीर जी बिल्डींग तशीच उरल्या ती म्हाका दिसता दिपालभाय आमी सगळे एक जावन 6 म्हयन्या भितर 3 ते 6 म्हयन्या भितर सगळें थंय ऑप्शन काडून थंय रिहॅबिलिटेट जातले. कसलोय कोणाचे अन्याय जायनासतना ते करतले. तशेंच तेगेले गार्बेज प्रॉब्लम्स जे आसात जे रस्त्या सायडच्यान पडले कडेन आसा जो आमचे केपेकारांनी ग्रूप केले कडेन आसा ज्यो कितें कमतरता आसा तितून ते भितर ग्रुपां घालतात. ते जितली ग्रुपां घालतले कोणीच तर दाखयतले ते रोखडे टमाटो एक्शन घेतले. आनी आमी तेजी वांगडी आसात आनी आमी तेका सदां सपोर्ट करतले बरें काम करपा खातीर आनी निवळ नितळ काम करपा खातीर. आणि दिवाळी बाईक हा अनेक पाटी कॉम्बिनेशन म्हणतात तुझ्या हातीन बरी काम जावचें.